गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. 18 जागांसाठी बाजार समितीची निवडणूक होणार आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पनवेल उरण तालुक्याबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी आपले शेती उत्पादन घेऊन पनवेलच्या बाजारात येतात. कांद्याबरोबरच भाजीपाला विक्रीसाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या बाजार समितीवर सातत्याने शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिली आहे. लाल बावट्याने कायम या ठिकाणी प्राबल्य निर्माण केले आहे. परंतु मध्यंतरी वेगवेगळ्या कारणांमुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती गाजली. बेकायदेशीर गाळ्यांचे बांधकाम करून त्याची विक्री करण्यात आली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आली. तसेच चौकशीचा फेरा लावण्यात आला. दरम्यान या बाजार समितीच्या सार्वजनिक निवडणुकीची बिगुल वाजले आहे. 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत नामनिर्देशक पत्र भरता येणार आहेत. 5 एप्रिल रोजी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 20 एप्रिलपर्यंत असणार आहे. 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या दरम्यान मतदान घेतले जाणार आहे. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती कायम आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. अनेक जण पक्षाला सोडून गेलेले आहेत. माजी आमदार विवेक पाटील यांच्याशिवाय ही निवडणूक लढावी लागणार आहे. त्यातच ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते. या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा प्रभाव आहे. त्यामुळे येणाऱ्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कमळ फुलण्याची मोठी संधी भारतीय जनता पक्षाला असणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.